हॅलो फ्रेंड्स, ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मिकी माऊस केक बघणार आहोत। मिकी माऊसचा टिन न वापरता सोप्या पद्धतीने मिकी माऊस केक कसा बनवायचा ते आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत। हा केक बनवण्यासाठी तुम्हाला मिकी माऊसचा टिन घेण्याची गरज नाही, आपण सोप्या पद्धतीने तो बनवू शकतो। चला तर मग बघूयात रेसिपी। इथे मी दोन स्पॉन्ज बेक करून घेतलेले आहे। 7 इंचाच्या टिनमध्ये 180 ग्रॅम प्रीमिक्स आणि 5 इंचाच्या टिनमध्ये 80 ग्रॅम प्रीमिक्स, या पद्धतीने मी दोन स्पॉन्ज हे बेक करून घेतलेले आहेत। व्हॅनिला रेडीमेड प्रीमिक्स मी इथे वापरलेला आहे। थोडासा वरचा भाग कट करून घेतला आहे आणि आपला जो स्पॉन्ज आहे तो मी दोनच लेअरमध्ये कट करून घेतला आहे। त्यानंतर हा जो छोटा स्पॉन्ज आहे तो मी दोन भागात समान असा कट करून घेतला आहे, त्याचे दोन पार्ट बनवून घेतले। त्यानंतर थोडासा त्याचासुद्धा वरचा भाग काढून टाकला आहे आणि त्याचेसुद्धा दोन लेअर काढून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी एका छोट्या वाटीचा वापर केलेला आहे, थोड्याशा धारदार वाटीचा वापर करायचा आहे। तर इथे बघा, माझा जो खालचा भाग आहे त्याला माझे हे जे कान आहेत ते सूट होतील अशा पद्धतीने मी इथे वाटीचा वापर केलेला आहे। तुम्हाला मोठ्या साईजचा केक बनवायचा असेल तर मोठ्या वाटीचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता। तर अशा पद्धतीने मी ते दोन भागात कट करून घेतले आणि 4 कान रेडी करून घेतलेले आहेत। एका बाजूला 2 अशा पद्धतीने आपण ते लावून घेणार आहोत। दोनच लेअरचा केक मी बनवणार आहे। तर इथे बघा, मी 1 किलोग्रॅम केक बेस घेतला आहे, त्यावर अशा पद्धतीने क्रीम लावून घेतली आहे, त्यामुळे जे आपले कान आहेत तेसुद्धा व्यवस्थित चिकटले जातील। तर अशा पद्धतीने तेसुद्धा अरेंज करून घ्यायचे आहेत। त्यानंतर शुगर सिरपने व्यवस्थित सोकिंग करून घेतले आणि त्यावर आपल्या आवडीनुसार क्रीम लावायची आहे। थोडी हलक्या हाताने क्रीम लावायची आहे। तर इथे टूथपिकचा वापर करण्याची गरज नाही, आपण जी क्रीम लावतो त्याने जे कान आहेत ते व्यवस्थित सेट होणार आहेत। सगळ्या भागात क्रीम व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। माझा हा केक बटरस्कॉच फ्लेवरमध्ये आहे, तर इथे मी बटरस्कॉच क्रश त्यावर 1 ते 2 चमचे टाकून घेतले आणि ते सगळ्या भागात पसरवून घेतले। त्यानंतर आपली जी दुसरी लेअर आहे तर ती मी या ठिकाणी उलट बाजूने ठेवणार आहे, त्यामुळे आपला जो केक आहे त्याला छान अशी हाईटसुद्धा येणार आहे। तर इथे मी क्रश पसरवून घेतले आणि त्यानंतर लेअर ठेवून घेतली आणि पुन्हा जे कान आहेत तेसुद्धा आपले व्यवस्थित ठेवायचे आहेत। तर इथे बघा, एकदम सुंदर असा मिकी माऊसचा आकार आलेला आहे। त्यानंतर पुन्हा सोकिंग करून घेतले आणि साईडच्या बाजूने जो गॅप पडला आहे त्या ठिकाणी मी क्रीम लावून तो गॅप भरून घेतला आहे आणि पुन्हा वरच्या भागात क्रीम लावून घेतली आहे। तो खूप जास्त क्रीमचा वापर करण्याची गरज नाही, आपल्याला पुन्हा त्यावर डिझाईन काढायची आहे। तर सगळ्या भागात व्यवस्थित क्रीम लावून फक्त क्रंबल कोटिंग करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथम बघत असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। अशा साध्या आणि सोप्या रेसिपी आपण बघणार आहोत, वेगवेगळ्या डिझाईन आपण बघणार आहोत, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर इथे बघा, मी सगळ्या भागात व्यवस्थित क्रीम लावून घेतली आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग आपल्या केकला देऊन घ्यायची आहे। तर इथे जो मिकी माऊसचा शेप आहे तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे। तर इथे मी स्पॅच्युलाने मार्किंग करून घेतले आणि एका वाटीने अशा पद्धतीने मी जो फेस आहे तो रेडी करून घेत आहे। टूथपिकने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी जो फेस आहे तो ड्रॉ करून घेत आहे। अशा पद्धतीने जो फेस आहे तो आपण ड्रॉ करून घेऊयात। एकदम हलक्या हाताने टूथपिक ओढत चालायचं आहे। पुन्हा खालचा जो भाग आहे तो सुद्धा मी ड्रॉ करून घेतला आहे आणि याला आपण बॉर्डर करून घेऊयात। अगोदर बॉर्डर करायची आहे। तर इथे मी चॉकलेट जेल घेतलं आहे आणि त्याने जो फेस आहे त्याला बॉर्डर करून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी गणाचासुद्धा वापर करू शकता, पण चॉकलेट जेल रेडी असल्यामुळे आपण झटपट ही बॉर्डर करू शकतो। तर इथे बघा, खूप सुंदर असा शेप आलेला आहे आणि ड्रॉसुद्धा व्यवस्थित झाले। त्यानंतर इथे मी क्रीममध्ये रेड कलर मिक्स करून घेतला आहे। अगोदर थोड्या क्रीममध्ये कलर मिक्स करायचा आहे, त्यानंतर पाइपिंग बॅगमध्ये 4 ते 5 ड्रॉप्स टाकून त्यानंतर क्रीम भरून घ्यायची आहे। तर थोडीशी रेड कलरची क्रीम आपली तयार होते। तर नूर 21 नोझल मी वापरला आहे,
तुम्ही कोणताही स्टार नोजल वापरू शकता किंवा साईडच्या बाजूने रेड कलरने प्लेन सुद्धा करू शकता। तर इथे मी स्टार देऊन घेतलेत, सर्व भागात मी साईडच्या बाजूने रेड कलर वापरलेला आहे। तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा हा केक रेडी करू शकता। तर इथे बघा खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे। त्यानंतर क्रीममध्ये मी पुन्हा ऑरेंज कलर एक ड्रॉप्स टाकून घेतला आहे, खूप जास्तही टाकायचा नाही। तर अशा क्रीमचा कलर तयार झालेला आहे, अशी क्रीमला शेड आलेली आहे। त्याने जो खालचा भाग आहे तो मी कव्हर करून घेतला आहे आणि सेम तोच नोझल मी येथे वापरलेला आहे। एकाच नोझलने पूर्ण जो केक आहे त्यानेच मी डिझाईन काढून घेतलेली आहे। तर इथे बघा अशा पद्धतीने स्टार देऊन घेतलेत। त्यानंतर पुन्हा मी ब्लॅक कलर क्रीममध्ये मिक्स करून घेतला आहे। थोडाच कलर क्रीममध्ये मिक्स करायचा आहे आणि काही कलर आपल्या पाइपिंग बॅगमध्ये टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जर खूप जास्त कलर क्रीममध्येच मिक्स करत जर राहिलात तर तुमची क्रीम मेल्ट होण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे शक्यतो पाइपिंग बॅगमध्येच कलर मिक्स करत चला, त्यामुळे कलर शेडसुद्धा व्यवस्थित येतो। तर इथे मी पूर्ण केक हा डिझाईन काढून कव्हर करून घेतला आणि खूप सुंदर असा आपला हा केक रेडी झालेला आहे। त्यानंतर पुन्हा जी आपली आपण जे ड्रॉ करून घेतलं तर त्यावर पुन्हा आपण डबल ड्रॉ करून घेणार आहोत। पुन्हा मी येथे चॉकलेट जेलने त्यावर बॉर्डर करून घेतली आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित अशा जी आपली बॉर्डर आहे ती एकदम डार्क अशी दिसेल, एकदम डार्क शेड त्याला येईल आणि केकसुद्धा आपला एकदम व्यवस्थित दिसेल, एकदम ॲक्टिव असा दिसेल। तर इथे बघा मी त्या लाईन आहेत त्या ठळक करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे एकदम उठून अशा त्या दिसतील। आपण केकवर स्टार देऊन घेतो किंवा डिझाईन काढून घेतो त्यावेळेस ह्या ज्या लाईन आहेत त्या एकदम झाकून जातात, तर पुन्हा त्यावर ड्रॉ करून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित एकदम डार्कनेसपणा त्याला येतो। तर इथे मी बघा पुन्हा खूप छान अशी बॉर्डर करून घेतली आहे, त्यामुळे एकदम जी बॉर्डर आहे तीसुद्धा एकदम उठून अशी दिसत आहे आणि एकदम सुंदर असा आपला हा मिकी माऊस केक दिसत आहे। त्यानंतर इथे मी थोडंसं रेड कलरचं जेल घेतलं आहे आणि खालच्या भागात त्या ठिकाणी जो गॅप राहिलेला आहे तिथे मी रेड कलरच्या जेलने तो गॅप भरून घेतला आहे। तर जेल अशा पद्धतीनेच पाइपिंग बॅगमध्ये ठेवायचं आहे, झटपट आपण ते वापरू शकतो, नेम टाकण्यासाठी सुद्धा आपण ते लगेच त्याचा वापर होतो। आपण ज्यावेळेस केकवर वेब डिझाईन काढतो त्यावेळेससुद्धा याचा झटपट वापर होतो। तर अशाच पद्धतीने जेल हे पाइपिंग बॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत, खूप व्यवस्थित ते राहतात, खराब होत नाहीत, पुन्हा पुन्हा आपण त्याचा वापर करू शकतो। या केकचं वजन 1 किलोग्रॅमपेक्षा कमी म्हणजे 750 ते 800 ग्रॅम भरलेलं आहे आणि हा जो केक आहे तो मी 400 रुपयांना दिलेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूयात न्यू रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।